आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अब्दुल वाट येथे पालो उद्यान अनाथ आश्रम वसतिगृहाची झाली पायाभरणी. अब्दुल वाट येथे बालो उद्यान अनाथ भटक्या वंचित मुलांसाठी निवासी वसतिगृह उभारण्यात आलं आहे. या वसतिगृहाचं उद्घाटन नांदेड येथील पूजा घसनवाड हिच्या हस्ते झालं. अब्दुल वाट येथे गरीब कष्टकरी श्रमिक वंचित पीडित अनाथ भटक्या मुलांच्यासाठी निवासी वसतिगृह उभारलं जात आहे. त्याला विद्यार्थी विकास प्रबोधनी संचलित बालो उद्यान असे नाव देण्यात आलं आहे. कुलभूषण बिरनाळे, संजय कोले, मनोज शेडबाळे, किरण चौगुले यांनी सहकार्याच्या समवेत चांगलं नियोजन केलं आहे. मसन जोगी समाजाच्या पूजा घसनवाड यांच्या हस्ते आज पायाभरणी झाली. आमदार उल्हास पाटील, खासदार राजू शेट्टी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, मनोज शेडबाळे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य विजय बोजे, सरपंच श्री भाट व अन्य लोकप्रतिनिधी या समारंभाला उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी अब्दुल लाठून मोहन जमादार.